प्लॅन हे होता शेतकरी व्हायचं. बरं, ओके. त्याच्यासाठी ऍग्रिकल्चर कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झालो. जमशेदजी कांगा यांनी तुम्हाला काहीतरी चार मुलाच्या गोष्टी सांगितल्या? हो, त्यांनी सांगितलं की तू खरंच नोकरी करणार आहे का, एक चांगल्या अधिकाऱ्याला महाराष्ट्र मुकला असं म्हणता येईल, पण त्यापेक्षा एक चांगला उद्योजक आणि रोजगार निर्मिती करणारा. कदाचित वेगळं झालं असतं ना, आता अधिकारी पण तेवढे पॉवरफुल होतात. दादा मला सांगा की बांधकाम व्यावसायिक व्हायचं आहे आणि उद्योजकच व्हायचंय, हा तुमचा प्लॅन ए होता की प्लॅन बी होता? नाही, हा प्लॅन बी होता. बरं, ओके. प्लॅन ए अजिबात नव्हता. प्लॅन ए होता शेतकरी व्हायचा. बरं, ओके. त्याच्यासाठी ऍग्रिकल्चर कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झालो, शेती करायला सुरुवात केली. 79 ग्रॅज्युएट झालो, 79 to 82. ओके. 3 वर्ष इमानदारीत शेती करायचा प्रयत्न केला. 82 पुण्याचा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आला. बरं, त्या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ज्या जमिनीवर आपल्याला शेतकरी व्हायचंय ती जमीन फ्युचर ऑर्गनायझेबल झोन म्हणून त्याच्यात दाखवली. आणि त्यावेळेस लोकांना अर्बन लँड सेलिंगची भीती, लँड ॲक्वायर व्हायची भीती, त्यामुळे एक अस्वस्थता आली होती लोकांच्यामध्ये. आणि त्या सगळ्या विषयांमध्ये आमचे एल्डर जे होते, म्हणजे माझे वडील होते, स्वर्गीय विठ्ठल तुपे होते, या सगळ्या लोकांनी इथल्या लोकांना एकत्रित करून गव्हर्नमेंटशी भांडून आपलं शेती झोनच ठेवावा, या शेती झोन ठेवण्यासाठी म्हणून प्रयत्न चालू केले. त्यावेळेस त्यांना मी नुकताच ग्रॅज्युएट झालो म्हणून एक असिस्टंट म्हणून काम करत होतो. अच्छा. माहिती गोळा करणे, ऑफिसमध्ये जाणे, कागद सबमिट करणे, सातबाराचे उतारे काढणे अशी कामं करत होतो. आणि त्यावेळेस 87 तो प्लॅन फायनल झाला, त्यावेळेस तो शेती झोन म्हणूनच राहिला. ओके. पण त्यावेळेस एक लक्षात आलं की परमनन्स इथं नाही आहे. अच्छा. इथं आज ना उद्या आपल्याला वेगळा काहीतरी विचार करावा लागेल. विचार करत म्हणून मग आम्ही थोडंसं डायव्हर्जन केलं. डायव्हर्जन केलं, ओके. पण तुमचा प्लॅन काय होता मग? प्लॅन शेती करणं. शेती करण्यास होता, पण शेती तुम्ही केली का प्रत्यक्षामध्ये? हो, चालू केली ना शेती. केली, द्राक्ष होती आमची, आम्ही संकरित टोमॅटो करायचो. मग डेअरी होती आमची मोठी, 200-225 गाई होत्या. बरं. मी ह्या परिसरातलं सगळ्यात पहिलं मिल्किंग मशीन आम्ही इन्स्टॉल केलं होतं, त्याच्यामुळं होतं. ओके. अच्छा. विचारतो होतो. पण असं पण तुम्ही एका भाषणामध्ये म्हणालो की तुम्ही MPSC आणि UPSC साठी देखील प्रयत्न करत होता आणि ऍग्रिकल्चर कॉलेज मध्ये वातावरणच होतं, म्हणजे की प्रत्येक सगळेच बसायचे परीक्षा. ओके. अच्छा. अख्खा क्लासच्या क्लास बसलं, त्यांच्याबरोबर बसलो. ओके. MPSC परीक्षेला. बरं. त्यावेळेस ते एक स्पेसिफिक विषय होते ऍग्रिकल्चरचे. बरं. त्याच्यामुळे बहुतेक पास व्हायची, त्यात मी पण पास झालो रिटर्नमध्ये. रिटर्नमध्ये. ओके. तिथं थांबली गाडी. पण ती गाडी थांबण्याचं कारण पण तुम्ही सांगितलं, तेव्हा पुण्याचे कलेक्टर होते जमशेदजी कांगा यांनी तुम्हाला काहीतरी चार मुलाच्या गोष्टी सांगितल्या? हो, त्यांनी सांगितलं की तू खरंच नोकरी करणार आहे का, मुलं सर करणार आहे. म्हणजे तू कोणाची तरी एखाद्या गरजूची जागा घेतो का असं तुला वाटत नाही का? बरं. तुला गरज आहे काय नोकरी करायची? जर गरज नसेल तर कशाला जागा अडवतो? ओके. त्यामुळे तू इंटरव्ह्यूला जाऊ नको. म्हणून इंटरव्ह्यू नाही गेलो. इंटरव्ह्यू गेलेच नाही तुम्ही? नाही गेलो. एक चांगल्या अधिकाऱ्याला महाराष्ट्र मुकला असं म्हणता येईल, पण त्यापेक्षा एक चांगला उद्योजक आणि रोजगार निर्मिती करणारा. कदाचित वेगळं झालं असतं ना, आता अधिकारी पण तेवढे पॉवरफुल होतात. ओके. काय माहिती तुमच्या त्यावेळेस कोणकोण मित्र आहेत की जे अधिकारी झालेले आहेत? तर माझ्या बॅच, माझ्या आधीचे बॅच म्हणले प्रभाकर देशमुख होते. ओके. जे कलेक्टर होते पुण्याचे. राईट. विकास देशमुख होते. माझ्या बरोबर महेश झगडे होते. बरं. चंद्रकांत दळवी होते. अच्छा. माझ्या नंतरचे पण बॅचचे होते असे बरेच आहेत. शेखर गायकवाड आम्हाला ज्युनियर होते. ओके. आता साखर आयुक्त आहेत. बरोबर. त्यामुळे असे शिवाजी बोडके जे पुण्याचे ऍडिशनल कमिशनर पोलीस होते ते माझे बॅचमेंट होते. ओके. अच्छा. जॉईंट सीपी होते. मला जॉईंट सीपी होते झाल्यानंतर. ते बरेच होते. गुलाबराव पोळ मला सिनियर होते, ते पुण्याचे पोलीस आहेत. राईट. येस. ओके. असे बरेच होते, खूप होते. त्यांच्याशी अजून कनेक्ट आहे? हो आहे ना. आमचं ऍग्रिकल्चरचं अजून ते आहे. बरं बरं. ओके ओके. कारण आम्ही काही सगळेजण हॉस्टेलमध्ये राहायचो. ओके. त्याच्यामुळे 4 वर्ष आधी 4 वर्ष नंतर हा कंटिन्यू संपर्क राहायचा. काही कारण नाही. ओके.